बोला. वन नेशन वन इलेक्शन काय भूमिका असणार आहे आपली आज? काल जी काय घोषणा केलेली आहे, वन नेशन वन इलेक्शन, हे 2029 साली एकत्र निवडणुका घेतली. जे नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार 4 राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले नाही. बरं, मुंबई महानगरपालिकेसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका घेऊ शकत नाही. जम्मू काश्मीर जसे राज्य सारख्या राज्यात 3-3 वर्ष निवडणुका घेऊ शकले नाही. मणिपूरला जे सरकार पळून जात आहे, त्यांनी वन नेशन वन इलेक्शनचा फंडा आणावा हे जरा आश्चर्यकारक. लोकशाहीला, हिंदुस्थान हा एक मोठा देश आहे, महान देश आहे, प्रचंड लोकसंख्या, अनेक राज्य आहे, त्या राज्यामध्ये विविधता, भाषा आणि प्रांत वेगळ्या, संस्कृती वेगळ्या, हवामान प्रत्येक राज्यातलं बदलत असत. घटनाकारांनी, हिंदुस्थानच्या संविधानकारांनी, आणि जे म्हणतो संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे, संविधान बदलण्याचे म्हणजे संविधानामध्ये जे काही मार्गदर्शक तत्व आहेत ती बदललीच जात आहेत. लोकसभा निवडणुका, राज्यसभा निवडणुका, राज्याच्या निवडणुका त्यांना यासाठी एकत्र घ्यायच्या, कारण ईव्हीएम मध्ये किंवा यंत्रणेमुळे एकाच वेळेला निवडणुका जिंकायच्या, एकदाच ईव्हीएम फिट करून टाकायचे. दुसरा असा आहे की आधी महानगरपालिकांच्या निवडणुका घेऊन दाखवा एकत्र, राज्यांच्या निवडणुका घेऊन दाखवा एकत्र. वन नेशन वन इलेक्शन ही लोकशाही विरोधी आहे. भविष्यामध्ये कदाचित नो इलेक्शन हा त्यांचा नारा असेल, त्याची सुरुवात आहे. आज वन नेशन वन इलेक्शन, भविष्यात हा देशच राहणार नाही, नो इलेक्शन नो नेशन हे सुद्धा हे करू शकतात, त्याची तयारी आहे. आम्ही सगळे इंडिया आघाडीचे लोक एकत्र बसून याच्यावरती चर्चा करू. जेव्हा संसदेमध्ये हा प्रस्ताव येईल, तो विधेयक येईल, त्याच्या आधी आम्हाला चर्चा करावी लागेल. पण भारतीय जनता पक्षाचं प्रत्येक पाऊल हे संविधानाला आव्हान देणार. घटनाकारांनी, संविधानाच्या निर्मात्यांनी ज्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत त्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि मोदी त्या संविधानावरच हल्ला करताना दिसतो. राहुल साहेब, वन नेशन वन इलेक्शनच्या घोषणेमागे किंवा या संकल्पनेमागे देशात ज्या वारंवार निवडणुका होतात आणि त्यावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात, त्या एकत्रित निवडणूक घेतल्यास हा खर्च कमी होऊ शकेल. मोदी यांना अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं, मोदी यांना हे अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं, आणि मोदी हे किती कधी झाले अर्थपंडित? इतक्या वर्षामध्ये या निवडणुका झालेल्या आहेत, आणि आमच्या पूर्वजांनी, घटनाकारांनी अत्यंत काळजीपूर्वक विचार करून घटनेमध्ये या तरतुदी केलेल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी नवीन संविधान, नवीन कायदा लिहू नये हे त्यांच्या लोकांनी, हा त्यांचा राजकीय स्वार्थ आहे. भारतीय जनता पक्ष भविष्यात राज्यात आणि लोकसभेत हरणार आहे नक्की झाल्यामुळे अशा प्रकारचे फंडे ते आणतात. थेट प्रश्न आहे वन नेशन वन इलेक्शनचा. काँग्रेसने तर विरोध दर्शवलाय, शिवसेना युबीटीची भूमिका काय आहे? आमचाही विरोध आहे, कारण हे थांबवा. तुम्हाला निवडणुकीतला खर्च दिसतोय पण लूट दिसत नाही. राऊसाहेब, जागा वाटपा संदर्भात महाविकास आघाडीत कालपासून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे, पण असं कळतंय की काही जागांवर, विशेषतः मुंबईतल्या 6-7 जागांवर तुमच्याकडे आलेली माहिती होत नाही, ही तुमच्याकडली माहिती ही चुकीची. प्रत्येक जागेवर सहमती, मीडियामध्ये आलेल्या बातम्या या अफवा आहेत, पेरलेल्या आहेत. महाविकास आघाडीतले तिन्ही घटक आणि आमचे इतर मित्रपक्ष आम्ही अत्यंत व्यवस्थित चर्चा करून सीट टू सीट प्रत्येक जागेवर चर्चा करतो की कोण जागा जिंकतो. आता इतक्या मोठ्या राज्यामध्ये, आघाडीमध्ये एखाद दुसऱ्या जागेवर मतभेद नाही, ते दुमत असू शकतं,
अशा जागा ह्या नंतर चर्चेला येतील, पण त्या फार नाही आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.